नाशिकच्या नांदगावमधून एक मोठी घडामोड पुढे येते. आमदार सुहास कांदेंनी बोलवल्या मतदारांना, समीर भुजबळ यांनी अडवलं. समीर भुजबळ, आमदार सुहास कांदे, त्यामुळे समोरासमोर आले. नांदगाव मनमाड रस्त्यावरचा हा सगळा प्रकारे. दोन्ही गटामध्ये जोरदार यावेळी राडा झाला. गुरुकुल कॉलेज परिसरामध्ये मतदान निघालेले होते आणि मतदानासाठी मतदान निघाले होते. त्यावेळी समीर भुजबळ यांनी गाड्या आडव्या लावत त्यांना अडवलं. पोलीस मग घटनास्थळी दाखल झाले आणि घटनास्थळावर निवडणूक आयोगाचं पथक देखील दाखल झालं. या थांबवलेल्या मतदारांची मग चौकशी झाली, त्यांच्या बॅगांची तपासणी झाली. घटनास्थळी पोलिसांनी अतिरिक्त कोमक देखील मागवली. नाशिकमधून आज ही महत्त्वाची बातमी येते. एकीकडे मतदान सुरू असताना अशा प्रकारे राडा एक प्रकारे दिसून आला. गुरुकुल कॉलेज परिसरात मतदान निघालेले होते मतदानासाठी आणि त्यावेळी समीर भुजबळ यांनी गाड्या आडव्या लावल्या. या मतदारांना अडवलं. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पुढची चौकशी. त्यांच्यामध्ये एक शाब्दिक बाचाबाची झालेली आहे, परंतु पोलीस मध्ये होते त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये. त्यांचे कार्ड पाहिलेले आहेत, एपीएसटीने सांगितलेलं आहे, त्यातील मतदार सांगितले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी सोडलेले. नाही नाही नाही, बिहारी वगैरे कोणी नाहीये, बिहारी कोणी नाहीये, परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आहे. सुहास कांदे या ठिकाणी आपण पाहिलं काय म्हणत होते. फिक्स मर्डर अशा प्रकारे म्हणत होते. मोठा राडा खरं तर या ठिकाणी झाले, मात्र पोलीस यावेळी सतर्क राहिले आणि लगेचच घटनास्थळी पोहोचले, त्यामुळे तिथे जमलेल्यांची पांगवा पांगव झाली. मात्र आज अशा प्रकारे नाशिकमधल्या राजकीय वर्तुळात एक प्रकारचा राडा पाहायला मिळाला.